इयत्ता तिसरी मराठी बाल भारती घटक आहे आम्ही असे खेळ खेळतो। चित्रे पहा व वर्णन करा। मुलांनो, या घटकामध्ये लपंडाव, पोत्यातल्या उड्या, चमचा लिंबू, तळ्यात मळ्यात या खेळांचे चित्र दिले आहेत। या चित्रांवरून खेळाविषयीची माहिती व चित्रवर्णन करूयात। पहिला खेळ आहे लपंडाव। हा एक मैदानी खेळ आहे। या खेळामध्ये किमान दोन मुलांची आवश्यकता असते। दोनपेक्षा जास्त मुलांमध्ये हा खेळ खेळता येतो। समजा हा खेळ पाच मुलांमध्ये चालू आहे। ज्या मुलावर राज्य आले आहे त्याने स्वतःचे डोळे बंद करायचे किंवा त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची। नंतर त्याने 10, 20, 30 असे 100 पर्यंत अंक मोजायचे। तोपर्यंत इतर मुलांनी लपायचे। 100 पर्यंत अंक मोजून झाल्यावर त्या मुलाने डोळे उघडायचे आणि इतर मुलांना शोधायचे। ज्या मुलाला तो हात लावेल किंवा ज्या मुलाला त्याने सर्वप्रथम शोधले त्या मुलावर राज्य येते। ज्या मुलावर राज्य आले त्यानेही स्वतःचे डोळे बंद करायचे किंवा त्याचे डोळे पट्टीने बांधायचे आणि त्याने इतर मुलांना शोधायचे। जो सर्वप्रथम सापडेल किंवा ज्याला तो हात लावेल त्याच्यावर राज्य येईल। हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा होत असते। याला लपंडाव हा खेळ म्हणतात। या चित्रामध्ये शाळेतील बाई शाळेतील मैदानावर हा खेळ घेत आहेत। एका मुलाने डोळे झाकले आहेत। इतर मुले झाडामागे, झुडपामागे, तर कोणी दगडामागे लपले आहेत। चित्रातील मुलाने 100 पर्यंत अंक मोजून झाल्यानंतर तो इतर मुलांना शोधणार आहे। हा सर्व खेळ शाळेतील बाई पाहत आहेत। यानंतरचा खेळ आहे पोत्यातील उड्या। हा एक मैदानी खेळ आहे। दोन किंवा दोनपेक्षा अधिक मुलांमध्ये हा खेळ खेळला जातो। पोत्यामध्ये उभे राहायचे, दोन्ही हातांनी पोत्याला धरायचे, ठरवून दिलेल्या अंतिम रेषेपर्यंत पोत्यातून उड्या मारत मारत रेषा पार करायची। जो मुलगा किंवा मुलगी सर्वात अगोदर रेषा पार करेल त्याला विजेता ठरवला जातो। या चित्रामध्ये शाळेतील बाई पोत्यातल्या उड्या हा खेळ घेत आहेत। दोन मुले व दोन मुलींनी खेळामध्ये सहभाग घेतला आहे। चित्रातील एक मुलगी सर्वात पुढे दिसत आहे। ती अंतिम रेषा पार करेल किंवा जिंकेल असे वाटते। शाळेतील इतर मुले उत्साहाने हा खेळ पाहत आहेत। यानंतरचा खेळ आहे चमचा लिंबू। हा एक मैदानी खेळ आहे। हा खेळ शाळेतील मैदानावर किंवा जास्त रहदारी नसणाऱ्या किंवा वर्दळ नसणाऱ्या जागे घेतला जातो। या खेळामध्ये दातांमध्ये चमचा धरायचा आणि त्या चमच्यामध्ये लिंबू ठेवायचे। चमच्यातील लिंबू न पडता चालत चालत अंतिम रेषा पार करायची। ज्या मुलाचे किंवा मुलीचे चमच्यातील लिंबू पडेल त्याला खेळातून बाद केले जाते। जो मुलगा किंवा मुलगी लिंबू न पाडता अंतिम रेषा पार करेल तो मुलगा किंवा मुलगी विजेता ठरेल। या चित्रामध्येही शाळेतील शिक्षक मुलामुलींचा चमचा लिंबू हा खेळ घेत आहेत। खेळामध्ये 4 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे। त्यामध्ये 2 मुली व 2 मुले दिसत आहेत। एक मुलगी सर्वात पुढे दिसत आहे। अंतिम रेषा पार करून तीच विजेता होईल असे वाटते। शाळेतील इतर मुले आनंदाने खेळ पाहत आहेत। यानंतरचा खेळ आहे तळ्यात मळ्यात। हा एक मैदानी खेळ आहे। या खेळामध्ये एक मोठे वर्तुळ तयार केले जाते। त्या वर्तुळावर मुलांना उभे केले जाते। तळ्यात म्हणजे वर्तुळाच्या आत आणि मळ्यात म्हणजे वर्तुळाच्या बाहेर। शिक्षकाने किंवा इतर एखाद्या मुलाने तळ्यात मळ्यात असे आलटून पालटून म्हणायचे। मळ्यात म्हटले की वर्तुळावरील मुले
वर्तुळाच्या आत उडी मारतील आणि मळ्यात म्हटले की वर्तुळाच्या बाहेर उडी मारतील. तळ्यात मळ्यात असे आलटून पालटून म्हटल्याबरोबर मुलांनी ती कृती करायची असते. त्यानुसार जे मुले कृती चुकतील त्यांना बाद केले जाते. या चित्रामध्ये शाळेतील बाई मुलांचा तळ्यात मळ्यात हा खेळ घेत आहेत. बाईंनी मुलांना तळ्यात म्हटल्याबरोबर मुले वर्तुळाच्या आत आली आहेत. इतर मुले कुतूहलाने खेळ पाहत आहेत. मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.